अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मेटकर हे नागपूर येथे जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी जामनेरमधील महाराणा प्रताप चौक या ठिकाणी त्यांची जल्लोषात स्वागत केले आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार महाराष्ट्राच्या मातीत गाडणेर परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। एकंदरीत बीजेपी सरकारविरुद्ध चीड आहे आणि शिवसेना हा लाचार पक्ष झाला असल्यामुळं महाराष्ट्राला परिवर्तन हवं आहे। त्यातल्या त्यात धाक दपट सामदाम दंद भेड्याच्या जोरावर तुमचे संकटमोचक गिरीश महाजन, त्यांचे मित्र देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील, हे तीनच माणसं महाराष्ट्राचं सूत्र सांभाळतात। या तिघांना म्हणजे महाजनांना खान्देश कंटाळला, त्यांना पश्चिम महाराष्ट्र कंटाळला आणि फडणवीसांना अख्खा महाराष्ट्र कंटाळला। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे आणि सांगताना अभिमान वाटतो। 20 वर्षाच्या 40 वर्षाच्या वयोगटातला तरुण वर्ग, महिला वर्ग आणि 40 ओलांडल्यानंतरचे 75 वर्षापर्यंतचे म्हातारे, अगदी पवारसाहेबांच्या वयापर्यंतचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहेत, मोठ्या ताकदीनं आहेत। शिवस्वराज्यातूनही तो आम्हाला अनुभव आला आणि जर 21 मतदान 24 निवडणूक या मधातल्या 3 दिवसामध्ये जर BJP सरकारने काही घोळ करण्याचं काम केलं तरच ते जिंकू शकतात, अन्यथा त्यांचा पराभव अटळ आहे, एवढं मात्र नक्की। तर त्या अर्बन बँकेसोबत दूर काही पवारसाहेबांचा संबंध नाही, ते संचालक पदावर सुद्धा नव्हते आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याच सेवा सहकारी सोसायटी असतील, कोणत्या अर्बन बँका असतील, संचालक मंडळावर पवारसाहेब नाहीत असं न असताना, म्हणजे त्यात ते संचालक मंडळावर नाही तरी त्यांना ED नोटीस आली, त्यांच्यावर चौकशी झाली किंवा त्यांना गुन्हा नोंदल्याची काल बातमी मी पाहिली। स्वतः पवारसाहेब म्हणाले त्यांना ED काही नोटीस वगैरे आलेली नाही। इतर 70 लोकांची नावं आहेत त्यामध्ये भाऊसाहेब फुंडकरांचं नाव आहे, त्यामध्ये विजयसिंग मोहिते पाटलांचं नाव आहे, त्यामध्ये आनंदराव वडसोळांचं नाव आहे, पण मीडिया काय करतं आहे, शिवसेना आणि भाजपच्या पक्षाच्या कोणीच लोकांना दाखवत नाही, पण अजितदादा आता पवारसाहेबांवर, म्हणजे आज जो स्वयंस्फूर्तीनं बंद बारामती झाला किंवा 27 महाराष्ट्र बंदचं आवाहन आहे, हे या करताय की पवारसाहेब त्यामध्ये काही नसताना, इल्वॉन नसताना, हे ऐन वेळेवर आचारसंहिता लागल्यावर, गुन्हा दाखल करायचा होता आचारसंहितेच्या पूर्वी करायचा होता, पण भारतीय जनता पार्टीचं हे सूडबुद्धीचं राजकारण आहे। अशाच पद्धतीनं त्यांनी उदयन महाराजांना सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीनं त्यांनी जे फोडलेलं आहे मेगा भरतीमध्ये, त्या प्रत्येकाला या ED त्रास होता। पवारसाहेब त्यामध्ये दोषी नाहीत, त्यांनी निर्दोष व्यक्तीवर कारवाई केली, म्हणून महाराष्ट्राला तरुण चांगला पेटून उठलेला आहे आणि याचे परिणाम येणाऱ्या काळात या लोकांची मस्ती जिरवल्याशिवाय महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही, कारण ही पेशवाई नाही आहे, ही लोकशाही आहे आणि पवारसाहेब पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आहे। त्यांनी या 80 वर्षात अनेक व्याधींवर मात करून ते अख्ख्या महाराष्ट्रात फिरतायत, त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारतीय जनता पार्टीची पायाखालची जमीन सरकलेली आहे। म्हणून ज्या वेळी इंदिरा गांधींना मध्यंतरी अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देशामध्ये जसा परिवर्तन झालं, जर इतकदाचित यांनी हात लावला आमच्या दैवताला तर महाराष्ट्र पेटून उठेल आणि या परिणामाला सरकार जबाबदार राहील। सर, तुम्ही हा जो संपर्क दौरा तुमचा चालू आहे याच्यामध्ये तुम्ही जामनेरकरांना काय आवाहन करणार? जामनेरकरांना मी एकच आवाहन करतो की भावांनो, गेल्या 5 वर्षामध्ये भाजप शिवसेनेला तुम्ही चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहे, म्हणजे मला तुमच्यावर रोष नाही आहे, पण जळगाव किंवा हा खान्देश भाग असा आहे की पवारसाहेबांसोबत प्रामाणिक राहणारे सर्वात मोठा वर्ग महाराष्ट्रात याच भागात आहे, पण गेल्या 5 वर्षात तुम्हाला परिवर्तन आपल्याला पाहिजे होतं म्हणून आपण दिलं, तुमच्याकडे जलसंपदा खातं आलं, गिरीश महाजन नावाचे संकटमोचक पक्षाला मिळाले, पण मला प्रामाणिकपणे सांगा की 5 वर्षात यांनी काय केलं? उलट महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख सैराट चित्रपट निर्माण करणाऱ्या नागराज मंजुळेची पहिली डॉक्युमेंटरी पिस्तुल्या, अशा पद्धतीची जर त्यांची ओळख असेल एका मंत्र्याची, तर हे धिस इज शेम फॉर अवर स्टेट, हे आपल्या महाराष्ट्रासाठी फार लाजिरवाणी बाब आहे। मी खान्देश विभागात आणि या विभागात एकच तुम्हाला सांगू इच्छितो की आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, इतर मित्रपक्ष जो कोणी उमेदवार देतील अत्यंत संयमानं पुढं जायचं। EVM विरुद्ध आमचं आंदोलन होतं, पण EVM आता निवडणुका होतात असं इलेक्शन कमिशननं जाहीर केलं, त्यामुळे आपण त्यात काही करू शकत नाही। 60% जे मतदान व्हायचं, 55-60% त्याचा जर आकडा आपण वाढवला तर निश्चितपणे परिवर्तन होईल आणि महाराष्ट्रात आता पेशवाई नको। आणि जर आता काय करतील, ते निवडणुकीच्या तोंडावर ते शिवाजी महाराजांचं पत्तं बाहेर काढतील की छत्रपतींचा साथ, आता अमित शहाने ते काढलेलं आहे आणि आमचं त्यांनाही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की यत कदाचित जर EVM जोरावर तुमचं सरकार आलं, आम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य ठाकरे मुख्यमंत्री नकोत, जर तुम्हाला शिवरायांचा खराच आदर आहे तर तुमच्याच पक्षात तुम्ही त्यांना ट्रेस करून जे आणले, छत्रपती शिवरायांच्या गादीचे 13वे वंशज उदयन महाराज हे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असतील तर आम्हालासुद्धा आत्मिक आनंद असेल, पण BJP तसं करणार नाही।
महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत पेशवाई नको, हेच मी या निमित्ताने आवाहन करतो. आणि शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे हात आपण मजबूत करावे एवढं आवाहन मात्र मी करेल. त्यांनी नुकतंच आता अमित शहा यांनी मुंबईला सांगितलं की बाबा पुढचे CM पदाचे दावेदार आपले विद्यमान मुख्यमंत्रीच राहतील, तर हे कितपत योग्य लोकशाहीला पूरक आहेत का? हे बघा, मुख्यमंत्री कोणाचा आधार घेऊन चालत आहेत? फडणवीस आणि अमित शहाचा. फडणवीस म्हणजे काय, आपल्या सॉरी नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाचा. नरेंद्र मोदींनी 370 रद्द केलं, नरेंद्र मोदींनी 3 ट्रिपल तलाकचा निर्णय घेतला, नरेंद्र मोदींनी हे केलं ते केलं. पण तुम्ही काय केलं? बापाच्या जीवावर मुलगी थोडी भेटत असते मुलाला, हे त्याचं सांगत असतील केंद्राचं. तर फडणवीसांनी काय केलं 5 वर्षात? मराठा आरक्षणाचे सर्वात जास्त मोर्चे निघाले, इलेक्शन कमिशनला पोलीस म्हणतात, जातीय तणाव फडणवीसांच्या काळात वाढला, हिंदू मुसलमानामध्ये तेढ वाढली, बाबासाहेबांचं स्मारक उभं झालं नाही हिंदू मिल मधलं, किंवा आपल्या शिवरायांचं स्मारक झालं नाही, आणि 80 कोटीचा भ्रष्टाचार आरोप चंद्रकांत पाटलांवर आणि फडणवीसांवर आहे, आणि चालले आता राम मंदिर बांधायला. आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अमित शहाने जे काही भूमिका घेतली की येणारे CM कोण असतील, तर देवेंद्र फडणवीस. म्हणजे काय होणार? शिवसेना आणि भाजपमध्ये परत फूट पडणार. आता रामदास आठवले साहेबांची बाईट आली की तुम्ही लहान भावासारखे आहात, तसे तुमच्या नाशिकमध्ये येऊन यांनी मेरे छोटे भाई म्हटलं होतं कोणाला? उद्धव ठाकरेंना, नरेंद्र मोदींनी. म्हणजे त्यांनी काय संदेश दिला की 2014 तुम्ही मोठे आम्ही लहान होतो, पण आता खबरदार, आम्ही एक हाती सत्ता आमची आहे, आम्ही मोठे तुम्ही लहान. त्यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा अत्यंत जेरीस आणलेलं आहे. फडणवीस हे नेतृत्व महाराष्ट्रात मान्य नाही आणि महाराष्ट्र त्यांच्या नेतृत्वाला उभगलेला आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात जर फडणवीस मान्य असते महाराष्ट्राला, तर त्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये एक तर त्यांना 18 फूट टबावर उभं राहावं लागलं, पवारसाहेब तरी लोकांमध्ये मिसळले, ते वर उभे राहिले, वर उभं राहा त्यांना महाराष्ट्रात कसं स्वागत केलं? बहिणींनी त्यांना, आमच्या बहिणींनी काळे झेंडे दाखवले, येवले नावाच्या मुलींनी तिथं शाई फेकली, कडकनाथ कोंबड्या फेकल्या गेल्या, त्यांना अंडे मारले गेले. महाराष्ट्रात यापेक्षा दुर्दैवी मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आलेला नाही. हा सर्वात दुर्दैवी मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे आमचं सुद्धा दुर्दैव आहे. जरी अमित शहा, आता अमित शहाकडून, एका तडीपर माणसाकडून तुम्ही चांगल्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची अपेक्षा करू नका. माझी हात जोडून विनंती आहे. वेगळा एक चाहता वर्ग आहे, आपण व्याख्यानाच्या माध्यमातून 35 गावांमध्ये इथे येऊन गेलेलो आहात, तर आगामी विधानसभेला आपण इथे सभा घेणार आहात. हो, हे फार महत्वाचा प्रश्न विचारला. जामने, पहूर, पाचोरा, जळगाव हा जो भाग आहे, शेंदुर्णे, म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी या मातीमध्ये येतोय. बोलसाहेब तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहित आहे, भरभरून माझ्यावर प्रेम सुद्धा केलं. पक्ष जो उमेदवार देईल त्या पक्षाच्या उमेदवाराला मी स्वतः आणि खासदार रमोल कोल्हे साहेब आम्ही दोघही जण इथं उमेदवारांसाठी चांगल्या दमदार प्रचार सभा काढू. आणि ज्यांनी कोणी दारूच्या बाटलीला बाईचं नाव द्या असं म्हणून स्त्रियांचा अपमान केला, त्यांना मात्र योग्य वेळी हिशेब दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी प्रचार सभा घ्यायला येणार. बघा, सरकारकडे, फडणवीस सरकारकडे बोलायला काही नव्हतं. 58 क्रांती मोर्चे आणि 2 ठोक मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले, त्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली, सांगितलं की आता आरक्षण जाहीर केलं पण ते सुद्धा न्यायप्रविष्ट आहे, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 1970 सालचे डॉक्युमेंट गव्हर्नमेंट मागते आहे, अजूनही कुठल्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे ते सवलत मिळालेली नाही, सारथी योजना यांनी सुरू केली होती, सारथी योजनेवर सदानंद मोरे सरांना त्या ठिकाणी बसवलं होतं आणि मराठा समाजाकरता त्या ठिकाणी हॉस्टेल करू असं म्हटलं होतं आणि परत मराठा समाजाला सांगितलं की सदानंद मोरे साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करा, तर आझाद मैदानला आंदोलन झालं. मराठा क्रांती मोर्चात ज्या पोरांवर गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे परत घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, एकाचाही गुन्हा परत घेतलेला नाही. यांनीच यांचे सोहळे ओळे साजरे केले, यांनीच फटाके फोडले, यांनीच एकमेकाच्या तोंडात पेढे घातले, महाजनांनी फडणवीसांच्या घातले, फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांच्या घातले आणि आम्ही आरक्षण दिल्याचं जाहीर केलं. एवढे खून तसं सोपं नाही भेटलं, 44 बलिदान झालेलं आहे. सवर्णांना जे आरक्षण फडणवीस सरकारने दिलं केंद्रात आणि राज्यामध्ये, 3% सवर्णांना 10% रिझर्वेशन, त्यासाठी कायद्यात तरतूद सुद्धा केली, त्यामध्ये कोणाचा मुर्दा पडला नाही, कुठलं नुकसान झालं नाही, पण मराठा समाजाला भूलथापा देण्याकरता परत त्यांनी ते गाजर दाखवलेलं आहे. मराठा आरक्षणाचा किती मराठा विद्यार्थ्यांना फायदा झाला हे मराठा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं माहित आहे. MPSC मुलींचा निकाल रोखून ठेवला होता, तर चंद्रकांत पाटलांच्या घराच्या बाहेर त्या मुलींना आंदोलनं करावं लागली. मग या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं सरकारनं परत गाजर दाखवलं आणि येणाऱ्या काळामध्ये ते टिकणार की नाही याबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.